नमस्कार, स्वाद बाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अगदी चमचमीत आणि चविष्ट आलू कॉर्न टिक्की. यासाठी सर्वप्रथम ब्रेड क्रम्स तयार करून घेऊया. ब्रेड क्रम्स तयार करण्यासाठी मी 5 ब्रेड घेतले आहेत. यांना मिक्सरमधून बारीक करून घेऊया. ब्रेड क्रम्स करण्यासाठी शक्यतो 1 दिवस अगोदरचा ब्रेड वापरावा. याच्याने क्रम्स छान ड्राय आणि मोकळे मोकळे होतात. मी 1 कप स्वीट कॉर्न घेतला आहे. आपण हा मिक्सरमधून भरडसर काढून घेणार आहोत. यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. आता एका बाउलमध्ये 3 उकडलेले बटाटे घेऊया. यांना व्यवस्थित मॅश करून घेऊया. यात आपण केलेली कॉर्न पेस्ट घालूया. यात ड्राय मसाले घालूया. 5 चमचा मीठ, तुम्ही चवीनुसार नंतर ऍडजस्ट करू शकता. चिमूटभर हळद, 1/2 छोटा चमचा काश्मीरी तिखट, 1/4 चमचा काळी मिरी पूड, 1/4 चमचा किचन किंग मसाला, 1 छोटा चमचा इटालियन सीझनिंग. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. 1/2 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट. हे सगळं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये ब्रेड क्रम्स घालूया. मी 1 कप ब्रेड क्रम्स घातलेले आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मळून झाल्यावर तुम्हाला जर मिक्सर सैलसर वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अजूनही थोडे ब्रेड क्रम्स ऍड करू शकता. यात 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर ऍड करूया. मिक्स करून घेऊया. यात साधारण 1 छोटा चमचा तेल घालूया. हलकसं मळून घेऊया. तुम्ही बघू शकता हे असं छान एकत्र येते. काही बटाटे शिजवल्यावर जास्त सॉफ्ट होतात. सैलसर वाटला तर ब्रेड क्रम्स ऍड करू शकता. आता याचे टिक्के करून घेऊया. हाताला थोडंसं तेल लावून घेऊया. 1 गोळा घेऊया आणि त्याला टिक्कीचा शेप देऊया. याला थोडंसं फ्लॅट करून घेऊया आणि याप्रमाणे शेप देऊया. मी याला नॉर्मल गोल शेप दिला आहे टिक्कीचा. तुम्ही हवा तो शेप देऊ शकता. याप्रमाणेच बाकी टिक्के तयार करून घेऊया. आपण टिक्की शॅलो फ्राय करणार आहोत. त्या प्रमाणात पॅनमध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की यामध्ये टिक्के ठेवूयात. बर्नरची फ्लेम मीडियम लो ठेवावी, म्हणजे या बाहेरून छान क्रिस्पी होतात. अगोदर एका बाजूने शॅलो फ्राय करून घेऊया. आता याला पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता हे एका बाजूने छान खरपूस झालेलं आहे आणि याला छानसा सोनेरी रंग आलेला आहे. तर आपली आलू कॉर्न टिक्की रेडी आहे. तुम्ही याला केचप किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करू शकता. तुम्हीही अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.